नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। पहाटेचे 5 वाजताच आपण पुण्याला निघालोय आणि सकाळी साधारण 8:30 आसपास आपण पुण्यामध्ये पोहोचले। निमित्त काय तुम्हाला सांगतच, गाडी पार्क केली ह्या बिल्डिंग मधल्या 9व्या फ्लोअरवर आपल्याला जायचं होतं। तिथे काय लिफ्टचा विषय, 9 नंबरच्या फ्लोअरवर जायचं म्हणलं, 9 नंबरचं बटन दाबलं आणि डायरेक्ट वर गेलो आणि फ्रेश होऊन परत लिफ्टमध्ये आलो। बरं का, सेकंदात इथून पुढं आपल्याला जायचं होतं। आपले जे साडू होतं योगेशराव सातपुते यांनी नवीन फ्लॅट घातला आहे ह्या बिल्डिंगमध्ये आणि आलो तर इकडं सगळी पूजा चालू झाली होती। म्हणलं काय विषय नाही भाऊ, बामणांनी भली मोठी पूजा मांडली होती इकडं, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि छत्रपतींची मूर्ती बघून तर पारणंच पिटलं। मग काय होमाला सुरुवात झाली, सगळी फॅमिली गावाकडून इकडं आलो होती। एखाद्या माणसाने एवढे कष्ट करून पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेणं म्हणजे मोठी गंमत असती बरं का, लय कष्ट लागत आहेत। मग आपण त्यांचं मन भरून कौतुक केलं आणि त्या दोघांना बी शुभेच्छा दिल्या। आपल्याला निघायचं होतं आता पुढ्या ठिकाणी, मग इकडं काय सगळ्यांना बाय बाय केलं। यांना माहिती आहे आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे, त्याच्यामुळे थोडे हसले। स्वतः मालकीन बाई आपल्याला बाय बाय करायला आले आणि छोटे मालक बी म्हणले चला काका तुम्ही जा लवकर या परत। मग सगळ्यांना बाय बाय करून आपण इकडं बिल्डिंगच्या खाली आलो, बाकीच्या पाहुण्यांना भेटलो, तेवढं डागात ध्यान गेलं, घर घेतलं विमानतळाच्या जवळ बरं का। इथून आपल्याला जायचं होतं सुसगावला आपल्या बाच्यांकडं आणि यो लागला बेंगलोर हायवे। मामा आले की लगेच मम्मीने पप्पांना वडापाव सांगितला आणि तेवढं झाले भांडणं सुरू इकडं। मामा माझे तर तुम्हीच कमेंट करून सांगा आता मामा कोणाचे येतं। धन्यवाद।